मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार बघायला मिळते आहे. अधूनमधून पावसाचा जोर देखील आपल्याला वाढताना दिसतो आहे. मी सध्याला आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि आपण बघू शकता की सध्या पावसाची संततधार सुरू आहे. वाहतूक तसं काही मोठा अडथळा आपल्याला बघायला मिळत नाही, मात्र सततच्या पावसामुळे आणि जोरदार मुसळधार पाऊस होत असल्यामुळे काहीशी दृश्यमानता जी आहे ती कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मागील 24 तासाचा जर का विचार करायचा तर मागील 24 तासामध्ये 204 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद उपनगरांमध्ये आपल्याला झाल्याचं बघायला मिळतं आहे. सध्याला मी ज्या भांडूप परिसरात आहे तिकडं देखील सध्या संततधार सुरू आहे. सोबतच मागील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला सर्वत्र होताना बघायला मिळालेला आहे. प्रामुख्यानं जर का बघायचं तर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं देखील चित्र आहे आणि त्यामुळंच जी वाहतूक आहे ती कुठंतरी धीम्या गतीनं मुंबईमध्ये होताना बघायला मिळत आहे. सोबतच जर का दुसरी बाजू जर का बघायची तर ठाण्याच्या बाजूकडे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस काल होताना बघायला मिळालेला होता. सध्याला देखील ठाणे भिवंडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसतो आहे. सध्या एकूण भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणीमय सगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. एकूणच ठाण्यामध्ये मागील 24 तासामध्ये जर का बघायचं तर अतिमुसळधार पाऊस होताना बघायला मिळालेला होता. सोबतच आत्ता जर का परिस्थिती बघायची तर दृश्यमानता देखील आपल्याला या मुसळधार पावसामुळे घटल्याचं चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे येत्या 24 तासामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती राहील अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या हे आवाहन देखील करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मराळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.